हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो नवोदय परीक्षा दोन हजार चोवीस आपल्या आलेली आता वीस तारखेला परीक्षा होणार आहे तर आपल्याला या वीस तारखेच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत चला करूया सुरुवात मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुरुवातीलाच तुम्हाला सांगू इच्छितो खूप मुलं सध्या परीक्षा ऑनलाईन परीक्षा देऊन बघत आहेत आणि त्यामध्ये आपण या मुलांसाठी नवोदय परीक्षा दोन हजार चोवीस यासाठी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये पाच प्रश्नपत्रिकेचे सराव संच त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या ॲपवर आहेत ॲप डाउनलोड करा किंवा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे सहा किलोग्रॅम दोन हजार ग्रॅम त्यानंतर चोवीस हजार मिलीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम बरोबर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं सुरुवातीला सगळ्यांना ग्रॅममध्ये करून घ्या सहा किलो तर सहा किलो बरोबर सहा हजार ग्रॅम त्यानंतर हे दोन हजार ग्रॅम ऑलरेडी दिलेले आहेत आणि ह्या या मिलीग्रॅमला आपण ग्रॅममध्ये आणू तर मिलीग्रॅमला ग्रॅममध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल या ठिकाणी बघा जर आपण बघितलं या ठिकाणी ग्रॅम त्यानंतर डेसी ग्रॅम त्यानंतर सेंटी ग्रॅम आणि त्यानंतर या ठिकाणी मिलीग्रॅम तर सध्या हे मिलीग्रॅममध्ये आहे म्हणजे आपलं काय करावं लागेल एक दोन तीन तीन स्थळ शून्य या ठिकाणी न्यावं लागेल बघा या ठिकाणी हा तीन स्थळ आपण जर शून्य या साईडला घेऊन गेलो तर काय होईल या ठिकाणी इथे चोवीस ग्रॅम होईल फक्त ते चोवीस ग्रॅम कारण ते मिलीग्रॅम आहे बरोबर त्या ठिकाणी आपण चोवीस लिहिलं आता सगळे ग्रॅममध्ये आले याची ॲडिशन करून घेऊ चार दोन शून्य आठ आणि आता आपल्याला त्याला काय करायचं आहे हेक्टोमध्ये न्यायचं आहे तर हेक्टोसाठी काय करलं लागतं ग्रॅम नंतर इथं काय असतं डेका त्यानंतर हेक्टो आणि त्यानंतर किलो बरोबर बघा बर बर ग्रॅम इथून किलोग्रॅम हेक्टोग्रॅम डेक्काग्रॅम ग्रॅम सी ग्रॅम सेंटीग्रॅम मिलीग्रॅम तर मग आपल्याला काय करायचंय ग्रॅमपासून जायचंय हेक्टोपर्यंत म्हणजे दोन प्लेस इकडं आहे म्हणजे या ठिकाणी भागिले शंभर म्हणजे दोन प्लेस इकडं म्हटलं तर इथं म्हणजे ऐंशी दशांश दोन चार हे आपलं उत्तर येईल तिकडे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघा अर्धा लिटर पावणे दोन लिटर साडेतीन लिटर याला आपलं एकत्र आहे अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलिटर तर पाचशे मिलीलीटर त्यानंतर पावणे दोन पावणे दोन म्हणजे एक हजार सातशे पन्नास मिलीलिटर आणि साडेतीन म्हणजे तीन हजार पाचशे मिलीलीटर आता ॲडिशन करून घेऊ हो। शून्य पाच सातन पाच बारा बारा पाचन पाच दहा सात सतरा सात आजचाला एक तीन दोन पाच पाच हजार सातशे पन्नास मिलीलीटर ऑप्शन नंबर पहिला या ठिकाणी बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघा या प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी चॅटबॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर टाका सहा तास बेचाळीस मिनिटे वजा एक तास त्रेपन्न मिनिटे बरोबर किती सहा तास बेचाळीस मिनिटे वजा एक तास त्रेपन्न मिनिटे बरोबर किती तर काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी सिम्पली आपल्याला काय करायचं आहे तर बेचाळीस मधून त्रेपन्न जात नाही म्हणून या ठिकाणी सहाचा करूया पाच एक तास इकडे दिला आपण मग यामध्ये साठ मिनिटं ॲड झाले साठ मिनिटं ॲड झाल्यानंतर किती झाले मग एकशे दोन झाले किती झाले एकशे दोन त्यामधून हे त्रेपन्न आपल्याला वजा करायचे आहेत मग बघा या ठिकाणी दहाचे नऊ करून या ठिकाणी बारातून तीन गेले नऊ राहिले आणि त्यानंतर मधून पाच गेले चार राहिले आणि या ठिकाणी हे तासाचं आहे पाचातून एक गेला चार राहिला म्हणजे चार तास आणि एकोणपन्नास मिनिट या ठिकाणी राहिलेले आहेत पर्या क्रमांक मध्ये आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी छान पद्धतीने आपण प्रश्न करत आहोत जे की परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी श्यामने पाचशे पन्नास मीटरच्या शर्यतीत चारशे वीस मीटर पन्नास सेंटीमीटर अंतर पूर्ण केले व थांबला तर त्याचे किती मिनटं अंतर पूर्ण करायचे बाकी आहे मला सांगा लवकर याचं उत्तर चॅटबॉक्समध्ये द्या सगळ्यांनी काय करायचं सांगितले पाचशे पन्नास मीटर पाचशे पन्नास मीटर त्याला पूर्ण करायचं होतं त्यापैकी त्यानं चारशे वीस मीटर आणि पन्नास सेंटीमीटर पूर्ण केलेलं आहे ओके वजाबाकी करावं लागेल मग इकडं आपल्याला यातला एक न्यावं लागेल म्हणजे इथं किती राहतील इथे राहतील एकोणपन्नास इकडे एक नेला म्हणजे एक मीटर इकडं नेलं तर या ठिकाणी शंभर सेंटीमीटर होतील मग या शंभरमधले पन्नास गेले पन्नास राहिले नऊमधून शून्य गेला नऊ राहिला चारमधून दोन गेला दोन राहिला आणि पाचातून चार गेला एक राहिला म्हणजे एकशे एकोणतीस मीटर आणि पन्नास सेमी एवढा अंतर त्याचं काय होईल बाकी राहील जर याला आपण पूर्ण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर एकशे एकोणतीस पाच शून्य सेमी एवढं अंतर त्याचं बाकी राहील कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय बरं ऑप्शन नंबर टूमध्ये मध्ये बरोबर दिसले बर बर। या ठिकाणी तर अशा पद्धतीच्या प्रश्न परीक्षेला येऊ शकतात मित्रांनो जर तुम्हाला पाच प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे ऑनलाईन प्रश्नपत्रिका असल्यामुळे त्या ठिकाणी लगेच तुम्हाला रिझल्टसुद्धा मिळणार आहे मराठीला किती मार्क पडले तुम्हाला गणिताला किती पडले त्यानंतर बुद्धिमत्तेला किती पडले हे सगळं काय तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे कोणतं उत्तर चुकलं कोणतं बरोबर आलं सगळं काय करू शकता त्यासाठी आत्ताच ॲप डाउनलोड करा किंवा या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद